माफी मागितली, मेहरबानी केली नाही, हराम राम महाराष्ट्राला नको. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी इस्लामपुरात हे वक्तव्य केलं. परिचारकांवर जी कारवाई झाली तशीच राम कदमांवर झाली पाहिजे अशी मागणी वाघ यांनी केली आहे. त्या इस्लामपूरमध्ये बोलत होत्या. भाजप आमदार राम कदम यांनी माफी मागितली असून विषय संपला आहे असं चंद्रकांत पाटील यांनी केलेले वक्तव्य उद्विग्न करणारे आहे. आणि हा चंद्रकांत पाटील व भाजपासाठी विषय संपला असेल पण राज्यातील भगिनींसाठी संपला नाही असे चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले. आणि राज्यातील महिलांच्या उद्रेकामुळे राम कदमांना उपरती झाल्याने त्यांनी माफी मागितली आहे पण माफी मागून मेहरबानी केली नाही अशी टीकाही यावेळी चित्रा वाघ यांनी केली आहे. राम कदमांना आमचा विरोध नसून त्या प्रवृत्तीला विरोध असून अशा पद्धतीच्या वक्तव्य पुन्हा कोणी करू नये यासाठी वेळीच ठेवले पाहिजे असे मत व्यक्त करत हराम राम हा महाराष्ट्राला नको आहे ही घाण काढून फेकली पाहिजे, त्यामुळे भाजपाने प्रशांत परिचारकांवर जी कारवाई केली तशीच कारवाई भाजपाच्या वरिष्ठांकडून आम्हाला अपेक्षित आहे अशी मागणी यावेळी राष्ट्रवादीच्या महिला आघाडी अध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे. नमस्कार. ज्या पद्धतीने चंद्रकांत दादा पाटलांनी राम कदम यांनी माफी मागितल्यानंतर हा विषय संपला अशा पद्धतीचं एक उद्वेगजनक असं एक विधान केलेलं आहे, मला इथं असं स्पष्ट करायचं आहे की हा विषय चंद्रकांत दादा पाटील आणि भारतीय जनता पार्टीसाठी निश्चितपणे संपला असेल परंतु राज्यातल्या भगिनींसाठी अजिबात संपलेला नाही. माफी मागितली आहे, मेहरबानी केलेली नाही आहे. गेल्या 2 दिवसात महिलांनी, राज्यातल्या महिलांनी रस्त्यावरती उद्रेक केल्यानंतर ही कुठेतरी उपरती त्यांना आलेली आहे हे आपण सगळ्यांनी पाहिलं आहे. विषय राम कदम या माणसाचा नाही तर या प्रवृत्तीचा आहे आणि ही प्रवृत्ती त्याच वेळेला जर ठेचून काढली तर निश्चितपणे पुन्हा अशा पद्धतीचं वक्तव्य करण्याचं कोणी धाडस करणार नाही. हा हराम राम आम्हाला या महाराष्ट्रात नको आहे. ही घाण ताबडतोबीने फेकून दिली पाहिजे आणि जो न्याय किंवा जो निर्णय हा प्रशांत परिचारकसाठी होता तोच निर्णय हा राम कदमालाही द्यावा आणि या घाणीला बडतर्फ करण्यात यावं हीच आम्हाला राज्याच्या प्रमुखांकडनं अपेक्षा आहे.